नमस्कार मित्रांनो, मी अजय शिंगाडे, माझ्या मिस्ट्राजिया मराठी चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण जगप्रसिद्ध असलेल्या कास पुष्प पठाराच्या जवळ एक घाटवन म्हणून नावाचं गाव आहे. त्या गावाची संख्या लोक गावामध्ये 10 ते 15 घरं आहेत. ते घनदाट जंगलामध्ये एक गाव आहे. त्या घनदाट जंगलामध्ये एक देवीचं मंदिर आहे. त्या देवीचं नाव आहे घाटाई देवी. तर घाटाईचं देवीचं मंदिर हे खूप सुंदर आहे. त्या मंदिरामधील जी मूर्ती आहे ती पाषाणातली असून ती स्वयंभू आहे. तर ह्या मूर्ती आज ह्या घाटाई देवीची यात्रा आहे. ही घाटाई देवी जी आहे ना, ती समुद्र सपाटीपासून जवळपास 3000 फूट उंचावर असून या इथं खूप आज आता विंटर असल्यामुळे खूप थंडी आहे. तर आता ही जत्रेला वाई, सातारा, कराड, पाठण, जावली या तालुक्यातून भरपूर असे लोक येतात. आणि आज या यात्रेला भरपूर लोकसंख्या तिथं खूप गर्दी आहे. तर मित्रांनो, आज आपणही आज यात्रेला जाणार होतो. चला मित्रांनो, पुण्या मुंबईवरून तुम्हाला घाटाई देवीला यायचे झाल्यास तुम्ही सातारापर्यंत स्वतःच्या गाडीने, एसटीने, बसने, रेल्वेने येऊ शकता. सातारापासून घाटाई देवीचे मंदिर हे फक्त 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे. या इथे तुम्हाला राहण्यासाठी, जेवण्यासाठी, खाण्यासाठी, पिण्यासाठी हॉटेल्स, लॉजिंगची व्यवस्था आहे. मित्रांनो, आता आपण घाटाई मंदिराच्या जवळ पोहोचत आहोत. पाटण तालुक्यामधील आवडे गावातून नंदी आणि आवडे गावाचे ग्रामस्थ नंदी घेऊन चालत चालत घाटाई देवीला येतात. येत असताना कामते आणि रोहड गावात मुक्काम करतात. आजही नंदी घेऊन चालत येतात. परळी भागातील उर्मळी नदीच्या कडेने रोहड गाव आहे. आवडे गावाचे आणि रोहड गावाचे बंधुभावाचे नाते आहे. घाटाई देवीच्या यात्रेच्या आदल्या दिवशी आवडे गावाचे ग्रामस्थ रोहड गावामध्ये येतात. रोहड गावामधील घाटाई देवीला भेटल्यानंतर भाविक भक्तीमध्ये हरवून जातात. यात्रे दिवशी सकाळी रोहड गावामध्ये प्रसाद घेऊन नंदी व भव्य मिरवणूक मुख्य घाटाई मंदिराकडे जाण्यासाठी निघते. तीन हजार फूट उंचीच्या डोंगर रांगेतून पायी खडतर प्रवास करत नंदी आणि मिरवणूक दुपारी 1:30 सुमारास यात्रास्थळी पोहोचते. त्यानंतर खऱ्या अर्थाने यात्रा सुरू होते. रात्री 10:30 सुमारास परळी भागातील पालख्या वाजत गाजत यात्रेत दाखल होतात. रात्री 12 वाजता देवीची महाआरती झाल्यानंतर मुख्य कार्यक्रम छबिना मिरवणूक 4:00 सुरू असते. आठ गावामधून यात्रेसाठी येणाऱ्या ग्रामदेवतांच्या सासनकाट्या व पालख्या, तसेच आवर्डे तालुका पाटण या गावातून पठार मार्गे 2 दिवस चालत येणारा मानाचा नंदी हेच या यात्रेचं प्रमुख मुख्य आकर्षण मानलं जातं.
घाटाई देवीची ख्याती सर्वदूर पसरली आहे आणि त्यामुळे देवीच्या वार्षिक यात्रेला होणारी भाविकांची अलोट गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे। मित्रांनो, आता आपण मंदिरात आहोत। तुम्ही पाहू शकता देवीचे भक्त भक्तीमध्ये एवढे विलीन झाले आहेत की ते स्वतःला विसरून गेले आहेत। देवीच्या दर्शनासाठी यात्रेकरूंची खूप गर्दी होते आणि देवी पुढे नतमस्तक होऊन स्वतःला ते धन्य समजू लागतात। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून यात्रेकरूंसाठी प्राथमिक उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाते। पोलीस प्रशासनाकडून यात्रास्थळी चोख बंदोबस्त ठेवला जातो। घाटाई देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत। मंदिराच्या दक्षिण बाजूला गायमुख म्हणून प्रसिद्ध असलेली पाण्याची दोन झरे आहेत। झऱ्यातून थंडगार आणि चवदार पाणी वाहते। हे पाणी साठवण्यासाठी जवळच एक छोटीशी विहीर बांधण्यात आली आहे। त्याशिवाय सुमारे 50,000 लिटर क्षमतेची टाकी यात्रेकरूंसाठी बांधलेली आहे। यात्री ह्या टाकीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर करतात। यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून ज्यादा गाड्यांची सुविधा केली जाते। तर मित्रांनो, आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कळवण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करा मित्रांनो।